नमस्कार छायाज रेसिपीजमध्ये आज आपण अगदी मस्त टेस्टी अशी रवा नारळ बर्फी बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान ही बर्फी दिस दिसते आणि बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे अगदी कमी खर्चामध्ये मावा मिल्क पावडर असं काहीही न वापरता अगदी झटपट ही बर्फी तुम्ही बनवू शकता तर या रक्षाबंधनसाठी अगदी परफेक्ट अशी ही बर्फीची रेसिपी आहे तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलंय हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून आहे खोबऱ्याचा जो पाठीकडचा काळा भाग असतो तो घ्यायचा नाही आहे म्हणजे आपली बर्फी अगदी पांढरी शुभ्र होते आता इथे मी एक कप दूध घेतलंय त्यातलं अर्धा कप दूध इथे आपल्याला घालायचं आहे आता हे अगदी बारीक असं वाटून घ्यायचंय तर तुम्ही पाहू शकता हे पहा मी वाटून घेतलं आणि खोबरं अगदी बारीक झालं आहे तर आता आपण पुढची कृती करूया इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे आता पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे तर हा बारीक रवा आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जो उपम्याचा जाड रवा असतो त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि नंतर वापरा पण इथे हे लक्षात ठेवा की इथे आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे बारीक रव्यामुळे बर्फीला छान बाइंडिंग येईल तर आता हा रवा आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचा आहे रव्याचा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही आहे अगदी दोन ते तीन मिनटासाठीच याला भाजायचं आहे रव्याचा छान सुगंध सुटला की हा रवा आपल्याला भाजून झाला आहे असं समजायचं तर पहा दोन ते तीन मिनटामध्ये हा रवा छान भाजून झाला आहे आणि छान याचा सुगंध सुटला आहे तर या स्टेजला यामध्ये जे आपण खोबरं वाटून ठेवलं होतं ते घालायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे तर इथे मी वाटलेलं सगळं खोबरं इथे घातलं आहे त्याबरोबरच जे अर्धा कप दूध आपण बाजूला ठेवलं होतं ते सुद्धा इथे घालायचं आहे तर आतापर्यंत मी अर्धा कप रवा अर्धा कप खोबरं आणि एक कप दूध असं साहित्य वापरलं आहे तर आता मंद फ्लेमवरती हे आपण सगळं मिक्स करून घेऊया रवा जसा जसा शिजत जाईल तसा तो छान फुलेल आणि याच्यातलं सगळं दूध ॲब्झॉर्ब करेल आणि हे घट्ट व्हायला लागेल तर पहा अगदी दोन मिनटामध्ये असं हे सगळं मिश्रण छान घट्ट व्हायला लागलं आहे तर असं याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आपल्याला आणि हे अगदी असं स्मूथ व्हायला हवं आता यामध्ये अर्धा कप साखर ॲड करायची आहे साखर घातल्यानंतर याला आता आपण मिक्स करून घेऊया याच्यातली साखर पूर्ण विरघळवून घ्यायची आहे साखर विरघळली की हे थोडंसं आणखी पातळ होईल खूपच छान अशी ही बर्फीची रेसिपी आहे आता यानंतर यामध्ये दहा ते बारा मी काजू घेतले आणि त्याची अशी पावडर करून घेतली ती घालायची आहे याबरोबरच अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हे मिक्स करून घेऊया पहा याचा छान असा गोळा व्हायला लागला आहे तर याच्यामध्ये या बर्फीसाठी आपल्याला पाक बनवावा लागत नाही त्यामुळे अजिबात काही बिघडण्याचं टेन्शन नाही अगदी व्यवस्थित ही बर्फी सेट होते तर पहा हे असं पॅन सोडायला लागलं आणि याचा गोळा व्हायला लागला आहे म्हणजे आपलं हे बर्फीसाठी अगदी तयार आहे मिश्रण आणि हे आपण जेव्हा मिक्स करतो आहे तेव्हा हे घट्टसुद्धा लागते तुम्ही असा हाताने गोळा करून पाहू शकता पहायचा व्यवस्थित असा गोळा होतो आहे म्हणजे आपली बर्फी व्यवस्थित सेट होईल तर आता हे आपण काढून घेऊया तर इथे मी पहा मी ते एक बेकिंग ट्रे ग्रीस करून घेते तुम्ही याऐवजी एखादी स्टीलची प्लेट गोल आकाराची किंवा स्क्वेअर आकाराची कशीही असेल तिला तुम्ही ग्रीस करून घ्या तेलाने किंवा तुपाने आणि यामध्ये आता आपलं जे सगळं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण मिल्क पावडर मावा असं काहीही वापरलं नाही आहे काजूची आपण पावडर वापरली त्यामुळे याची टेस्ट खूपच छान होते तर हे पहा मी असं व्यवस्थित ह्याला पसरवून घेतलं आहे आता हे कोमट असताना आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत अगदी व्यवस्थित हे पहा याच्या वड्या निघत आहेत कोणीही अगदी सहज बनवू शकेल अशी ही बर्फी आहे तर हे असे मी कट करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही वडी किंवा बर्फी कट करून घेऊ शकता तर रक्षाबंधनसाठी बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा तर या रक्षाबंधनाला तुम्ही अशी मिठाई घरी करून पहा सगळ्यांना नक्की आवडेल आता याच्यावरती डेकोरेशनसाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा इथे पहा मी रोज पेटल्स लावते मी काजूचे तुकडे लावलेत वरती बदाम पिस्ता कोणत्याही ड्रायफ्रूट्सचे तुम्ही डेकोरेट करू शकता किंवा किंवा तुम्ही असेचसुद्धा ठेवू शकता ही बर्फी तर असं मी ह्याला डेकोरेट करून घेते रक्षाबंधनला नारळी पौर्णिमेला आपण नारळाची बर्फी बनवतो किंवा वड्या बनवतो तर ही तुम्ही एकदा रवा नारळ वडी किंवा बर्फी नक्की ट्राय करा तर ह्याला आपण पूर्ण थंड करून घेऊया पहा मी ही वडी किंवा बर्फी पूर्ण थंड करून घेतले तर आता मी तुम्हाला काढून दाखवते पहा किती छान ही बर्फी सेट झाली आहे अगदी मस्त याची वड्या निघत अगदी परफेक्ट ह्याचं टेक्स्चर आहे आणि बर्फी बनवताना आपल्याला नेहमी ती व्यवस्थित सेट होईल की नाही याचं टेन्शन असतं तर ही बर्फी बनवताना तुम्हाला अजिबात असं काहीही काही काळजी करायचं गरज नाही आहे अगदी व्यवस्थित ही बर्फी सेट होते तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहताय तेसुद्धा सांगायला विसरू नका आणि माझ्या आणखी कोणत्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद